डोंबरी तालुक्यामध्ये थंडीचं वातावरण या दोन तीन दिवसापासून पडलेलं आहे। घराबाहेर निघत असताना स्वेटर कानाला मफलर किंवा टोपी घालून घराच्या बाहेर निघावं लागत आहे आणि धुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि गाडी चालवत असताना सुद्धा ग्राहकांना या जनतेला सुद्धा त्रास होत आहे आणि या थंडीमुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये हरेक दवाखान्यामध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणे वाढत आहेत आणि शासनाने शासकीय रुग्णालयामध्ये एकदम अशी सुंदर अशी व्यवस्था केली पाहिजे, या रुग्णांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देण्यात यावी अशी मी या शासनाला विनंती करतो। त्यानंतर या हरभरा, तूर, कापूस, ज्वारी, गहू या पिकांचं अतोनात नुकसान होत आहे आणि बोंडाळी, त्यानंतर तुरीवर आळी आणि हरभऱ्यावर आळी शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरपाई करून देण्यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे करून त्यांची शेतकऱ्यांची भरभराट भरून द्यावी ही मी शासनास विनंती करतो। मात्र थोडे थोडे थेंब येऊन एवढा गारठा झाला की त्याच्यामुळं येथील नागरिक व वयोवृद्ध मुलांना व आयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि दवाखान्यामध्ये सर्दीसाठी लाईन लागत आहे, अस्थमावाल्यांना नाहक त्रास होत आहे। तालुक्यामध्ये या धुवारीमुळं या पावसात ढगाळ वातावरणामुळं हरभरा पीक होत्याचं नव्हतं झालं, तुरीचे शेंगा करपून गेल्या, फूल गळून गेलं, शेतकऱ्या वातावरणात नुकसान झाले आहे। तरी शासनाने यांना तातडीनं काहीतरी मदत देण्याचं पाऊल उचलावं, थोडी विनंती।